मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. सोलापूर जिल्ह्यातील सगळ्यात मोठी बैलगाडा शर्यत या ठिकाणी आपण आलेलो. तर सेमी फायनलसाठी कुठली कुठली बैल पात्र झालेत ते आपण पाहूया. चला आपण पाहूया कुठली बैल सेमी फायनलसाठी पात्र झाली. बघू शकता गर्णिकेचा राजा सेमी फायनलसाठी पात्र झालाय. बघू शकता सांगोला मैदानात आबासाहेब केसरी या मैदानामध्ये गर्णिकेचा राजा सेमी फायनलसाठी पात्र. रणजित सर निंबाळकर यांचा सारजा सेमी फायनलसाठी पात्र झालाय. मित्रांनो बघू शकता सांगोला मैदानात सारजा आणि फाजिलरावची गाडी होती. चांगल्या प्रकारे गाडीला स्पीड लागली. सेमी फायनलसाठी पात्र सांगोला मैदानात बघू शकता फाजिलराव सेमी फायनलसाठी पात्र झाले. बघू शकता रणजित सर निंबाळकरांच्या सारजाच्या बरोबर आजचा त्यांचा पायरा आहे. सेमी फायनलसाठी गाडी पात्र झाली. सोलापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच बाकासूर आला या साईडला. बघू शकता गर्दी किती आहे लोकांची. म्हणजेच की सोलापूर पहिल्यांदा आलेला माळशिरसला, पण या ठिकाणी जिकडं सांगोला आहे त्या ठिकाणी पहिल्यांदाच आलाय. गर्दी बघा मित्रांनो. मित्रांनो बघू शकता रुस्तम हिंद केसरी, सप्त हिंद केसरी, सुजगावच्या अनबांच्या अख्ख्या महाराष्ट्राचा लाडका बाकासूर हा सांगोल्याच्या मैदानात सेमी फायनलसाठी पात्र झालाय. बघू शकता नितीन आबा शेवाळींचा बावरे आणि आज बाकासूरची गाडी चांगलीच पडली आहे. सुट्टा निकाल घेतलाय बाकासूरनं. बघू शकता मित्रांनो माळशिरसकरांची गाडी पण गटाला बसली आहे. बघू शकता हा आहे नाचा माळशिरसकरांचा आणि हा प्रधान, ही दोघं पण बसलेली आहेत. बघू शकता आणि सेमी फायनलसाठी पात्र झाली आहे गाडी माळशिरसकरांची. भिवंडाईवर निनाम यांचा बघू शकता सुंदर सेमी फायनलसाठी पात्र झालाय. बघू शकता या ठिकाणी जीवनडायव्हर यांचा सुंदर सेमी फायनलसाठी पात्र सांगोला मैदान. अक्षय शिवाजी मोरे यांचा गोडवलीकरांचा बलमा सेमी फायनलसाठी पात्र झालाय. बघू शकता सरदार बरोबर होता मीर भैया आणि आपले सचिन शेटगरत यांचा माणिक पण झालाय. बघू शकता सांगोला मैदानामध्ये गट पाच झालाय. सेमी फायनलसाठी पात्र झालाय सुंदर आणि माणिक पाळलाय सेमी फायनलसाठी पात्र. भारत केसरी हरण्या बघू शकता बबलू दादांचा हरण्या सेमी फायनलसाठी पात्र झालाय. घरणिकेच्या राजाबरोबर पायरा होता. गाडी एकदम सुट्टी पडली, कुणीच त्यांच्या घटाला गाडी झुकली नाही एवढी दहशत आहे त्यांची. घरणिकेचा राजा आणि हरण्या सेमी फायनलसाठी पात्र सांगोला मैदान. चवडीकरांचा रायफल बघू शकता सेमी फायनलसाठी पात्र झालाय. पब्लिकनं गाडी लागून पण धुमाकूळ घातलाय. इकडच्या साईडला बघू शकता दाजी बैल आणि हा चिके आहे, हा चिके आहे आणि हा दाजी आहे. तर ही पण दोघं सेमीसाठी पात्र झाली. दादा नाव काय तुमचं? कुठली बैल आहे ती तुमची? कुठं? माळशिरस तालुक्यातलं जांबुळे या ठिकाणची जोडी आहे. घरचा साज ना, घरचा साज आहे. बघू शकता सांगोला मैदानात हे सेमी फायनलसाठी पात्र झालेले बैल. बघा धन्यवाद दादा, शुभेच्छा तुम्हाला. धाबा यांचा पक्षा बघू शकता सांगोला मैदानात सेमी फायनलसाठी पात्र आहे. आणि तो लखन शिवराज इंगवले कराड, शिवराज इंगवले कराड यांचा लखन बघू शकता सेमी फायनलसाठी पात्र झाली गाडी सांगोला मैदानात. मित्रांनो तालुक्याचे अनबानशान बघू शकता पहलवान सचिन शेठ चव्हाण आणि विनोद शेठ चव्हाण यांचा हुकमी अक्का रायफल 81-81 आणि सरसवडीकरांचा रायफल सेमी फायनलसाठी पात्र झालाय. बघू शकता मित्रांनो शेवाळे आबांचा बावऱ्या सेमी फायनलसाठी पात्र आहे. बघू शकता सेमी फायनलसाठी पात्र.